त्यावेळेस सामाजिक न्याय म्हणून जबाबदारी दिली होती, त्यावेळेसही कळालं नाही का दिली कुणास ठाऊक, कदाचित त्यावेळेस दादांच्याच हातात ते नसावं. शब्दाला जागा राहणारा, शब्दाला पाळणारा, शब्द दिल्यानंतर त्याच्यासाठी जीव देणारा जर नेता कोण असेल तर त्याचं नाव फक्त दादा आहे, दुसरं कोणी नाही. ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला, आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय. आरारबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे. कृषी मंत्री म्हणून दादांनी जबाबदारी दिली का दिली कुणास ठाऊक, मागच्या वेळेस सामाजिक न्याय म्हणून जबाबदारी दिली होती, त्यावेळेसही कळालं नाही का दिली कुणास ठाऊक, कदाचित त्यावेळेस दादांच्याच हातात ते नसावं असा माझा समज आहे. पण आता कृषी आणि कृषीवरचे आव्हानं म्हणजे रोजच सकाळी हो गारपीट झाली की मला विचार नाहीच, भाईदास पाटलांना सोडलं, सकाळी कांदा आहे, दुपारी टमाटा आहे आणि रात्री भेंडी आहे, पुन्हा उरला सुरला आंबा आहे, काजू आहे, भात आहे, सोयाबीनचा भाव उतरला किती आहे, कापसाचा उतरला, त्या हे सगळे आव्हानं रोजचेच आहेत. आज या ठिकाणी आपण काय शेती, म्हणून मी विनंती केली अध्यक्ष साहेबांना की म्हटलं आज काय शेती आणि शेतीच्या आव्हानासाठी आपण बसलो, आज आपण इथं बसलोत खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी तीच घड्याळ तीच वेळ नवी आणि ती वेळ विकास पर्वाची, ती वेळ अजितदादांच्या विकास पर्वाची आणण्यासाठी, त्याच्यासाठी आपण इथं बसलो. म्हणून आजच्या या मंथनातून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयी संकल्प घेण्याचा निर्धार करून आपल्याला इथून निघायचा आहे आणि विजय संकल्प आपल्याला जर मिळवायचा आहे तर याच्या पलीकडे मी आज आपल्याला सांगतो, मी अनेक मान्यवर नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. मी अगदी श्रद्धे अटलजींच्या रॅलीपासून, इथं भैयासाहेब पंडित आहेत ते साक्षीदार आहेत, अनेक जण आहेत, त्यांच्यापासून सगळ्यांच्या रॅल्या, सगळ्यांच्या अगदी आमच्या काकापर्यंत, भैयासाहेब तुमची सुद्धा, सगळ्यांच्या केल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेस मी अनुभव घेतला आणि एका नेतृत्वाच्या सिंहावलोकन मी मागे वळून बघतो, त्यावेळेस या उभ्या महाराष्ट्रामध्ये शब्दाला जागा राहणारा, शब्दाला पाळणारा, शब्द दिल्यानंतर त्याच्यासाठी जीव देणारा जर नेता कोण असेल तर त्याचं नाव फक्त दादा आहे, दुसरं कोणी नाही. काही जणांनी समजून घ्यायची गरज आहे की अनेक जणांना वाटतं की दादांनी लगेच शब्द द्यावा. सगळं ऐकून घेतात आणि लगेच देत नाही, ते समजून घ्यायचं की आपणही फार आग्रह करू नये, कारण एकदा का तो शब्द नाही म्हणून निघाला की पुन्हा ते होणे नाही, आणि एकदा का ते हो झाला की पुन्हा ते नाही होणे नाही, त्याचं नाव आपले दादा आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला गरज आहे. पण आजपर्यंत काय झालं हे तुम्ही मान्य करा ना मना करा, दादा तुम्ही सुद्धा आज मान्य करा ना करा, आज हिंमत करून बोलतोय, समोरच आहेत, मागं तरी पाटीत बसल, समोर कानात बसल, फरक एवढाच आहे. तुम्ही केलेलं काम कधी महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं नाही, ज्याच्यामुळे अर्ध्याच्या वर पक्ष फुटून गेला, आज तो त्या काळातल्या आमच्या सर्वस्वी नेत्याच्या पाठीमागे उभा राहून म्हणतो की दादांचं पक्षवाढीसाठी योगदान काय. अरे माझ्यासारख्या माणसाला या पक्षात आणलं, भलाई मुंगीचा वाटा असेल पण ते पक्षवाढीचा वाटा आहे का नाही. दादांनी जर त्या काळात माझ्यासारख्या एका व्यक्तीला या पक्षात घेतलं नसतं तर परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकला असता का,
हे दादांचं योगदान कोण विसरत? अण्णा आलो मी तुमच्याकडे सुनीलांना, सुनीलांनाला पार्टी ऑफिसमध्ये यायच्या अगोदर तिकीट जाईल, पण अण्णा आपलं ठरलंय तुमचं 96,000 पुढे जायचं ना, हे योगदान कुणाचं का कुणीला तरी सांगावं लागेल, याचे उत्तर द्यावं लागतील। जे मीडियावर जातात, जे अनेक सहकारी मीडियाच्या समोर बोलतात की कुणाला कंटाळून गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, कुणाला कंटाळून निरंजन डावखरेंना या ठिकाणी पक्ष सोडण्यासाठी वेळ आली। अनेक जण आहेत, अनेक जण आज स्वर्गीय आबा आराराबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा सांगितलं असता की सांगलीमध्येच राहून सांगलीत किती कुणाचा कसा त्रास आहे। ह्या गोष्टी आपल्याला बोलाव्या लागतील, आणि हे जोपर्यंत आपण आक्रमकतेने बोलणार नाहीत पुढचे नाहीतरी राहिलेत किती आता, पण ही भूमिका सांगितली पाहिजे। एकीकडे दादा आहेत जे एक शाश्वत नेतृत्व आहे, एकदा सांगितलेलं काम हो म्हणल्यानंतर कसल्याही परिस्थितीत होणार, संबंध महाराष्ट्राचा विकास त्यांच्या दृष्टिपथात आहे, महाराष्ट्राची संबंध दूरदृष्टी विकासाची त्यांच्या समोर आहे। एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती नीटनेटकेपणानं कशी करायची, हे दादांसारखी दुसरी ख्याती या महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाकडे नाही आहे। आणि एवढ्या कोहिनूर हिऱ्यासारखं जर नेतृत्व आपल्याकडे असताना, आपण जर आहे या परिस्थितीमध्ये सत्तेत गेल्यानंतर जर बॅकफूटवर जाणार असू तर कृपा करून बॅकफूटवर जाण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये इथं आज मंथन करायला बसलो नाहीत, तर फ्रंट फूटवर जाऊन खेळायला या ठिकाणी इथं बसलोय, ते लक्षात ठेवा।